गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। ओके बघा, प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पर्याय कोणता? एम के जी ई क्वेश्चन मार्क। तुम्ही काय करा माहिती आहे का? सर्वप्रथम सर्वांनी ए पासून वाय पर्यंतची जी अल्फाबेट्स आहेत ती लिहून घ्या, म्हणजे त्याचं मला अनुक्रमांक सांगता येईल। सगळ्यांनी लिहून घ्या, हे ए बी सी डी ई एफ जी एच आय जी के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय, आणि त्याच्याखाली त्यांचं क्रमांक लिहितो, एक सी दोन पहिला तीन क्रमांक तीन पाच, एक मिनिट, सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस। सर्वांनी वयमध्ये लिहून घ्या, हे सी पासून वयापर्यंतचं अल्फाबेट आणि त्याचं नंबरिंग लिहून घ्या। लिहिलं सर। म्हणजे तुम्हाला त्या चार्ट मध्ये जे मुलं ऍक्टिव्ह असतात, ज्यांचा सराव असतो, त्यांचं तोंडपाठ असतं, टी म्हणलं की टीचा क्रमांक 20 लगेच सांगणार, एन म्हणलं की यांचा 14, असं कोण आहे का आपल्या ग्रुपमध्ये की त्याच क्रमांक पाठ आहेत अल्फाबेटचं, त्याला सराव लागतो, सराव असेल तर ते पाठ होईल। पहिले क्रमांक तीन। हा एकच मिनिट, आता पर्याय क्रमांक तीन सांगितलं बघा, अजून कोणाचं वेगळं येते का? हा यम चा क्रमांक किती रे? 13 14 13 11 11 11 जी चा 7 7 7 आणि ई चा 5 5 आणि तो प्रश्नचिन्ह आहे। आता या संख्येचं जर ऑब्झर्व केल्या तर कोणत्या प्रकारच्या संख्येत रे? प्राइम नंबर मूळ संख्येचा कसा क्रम आहे? उतरता का चढता? उतरता उतरता। 11 च्या अगोदरची, 7 7 च्या अगोदरची, 5 5 च्या अगोदरची मूळ संख्या कोणती? मग आहे सी चा, म्हणून पर्याय क्रमांक 3। ओके पर्याय क्रमांक 1 डी सर। 1 डी डी होती सांगा याच कारण सर। उत्तर वर्ग संख्या
वाय चा क्रमांक सांगा. पंचवीस पंचवीस मग हा कुणाचा वर्ग आहे? पाचचा वर्ग पंचवीस, चारचा वर्ग सोळा, तीनचा वर्ग हा एकचा वर्ग, म्हणजे आता प्रश्नचिन्ह जगा दोनचा वर्ग पाहिजे, चार पाहिजे. चार नंबरचा अल्फाबेट कोणतं? डी 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 डी. म्हणून पर्याय क्रमांक एक. एक पहिले दोन प्रश्न समजले सर्वांना? हो सर. बर का, काही विद्यार्थी कायम अनम्यूट असतात. गाडे म्यूट हो यशस्वी. खर 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 आवाज तो त्रासदायक ठरतो कानांना सर्वांच्याच. हा ओके, बोलायच्या वेळेस फक्त अनम्यूट व्हायचं, लगेच म्यूट व्हायचं. ओके, तिसरा प्रश्न पहा. जी आय एम ओ आणि त्यानंतर आहे प्रश्नचिन्ह. सर मी सांगू? हा सांगा. निकेत जी आणि जी चा क्रमांक आहे सात आणि आय चा आहे नऊ, त्यांच्यात दोनचा फरक आहे. क्रमांक संख्या अगोदर एम चा किती? एम चा तेरा, ओ चा पंधरा. पंधरा म्हणजे तर आणि हा सात नऊ मध्ये एक मध्ये राहत या दोनचा फरक जर आणि नऊ आणि तेरा मध्ये चारचा फरक येतोय आणि तेरा आणि पंधरा मध्ये परत दोनचा फरक येतोय, म्हणजे पुढं पंधराच्या पुढं चार ह्याने वाढणार, एकोणीस येणार. एकोणीस अल्फाबेट, एकोणीस क्रमांकाचा अल्फाबेट कोणतं पा? येस येस. बरोबर, म्हणजे दोन चार दोन चार असा फरक आहे. किंवा दोन जर वेगळ्या क्रमिका तयार केल्या तर पहिल्या क्रमिकेच्या दोन अल्फाबेट मध्ये फरक दोनचा आहे आणि दुसऱ्या क्रमिकेच्या अल्फाबेट मधील फरक चारचा असेल, आहे की नाही? या पद्धतीने प्रश्न क्रमांक चार. पर्याय क्रमांक चार. पर्याय क्रमांक चार. ऋग्वेद सांग. तर ए चा क्रमांक एक आहे, एक्स चा चोवीस आहे, त्यांची बेरीज पंचवीस येते. डब्ल्यू चा क्रमांक तेवीस आहे, डी चा चार आहे, त्यांची बेरीज सत्तावीस येते. ई चा क्रमांक पाच आहे, टी चा वीस आहे, त्यांची बेरीज पंचवीस होते. म्हणजे पंचवीस सत्तावीस पंचवीस सत्तावीस अशी बेरीज येते. कुठला असा पर्याय की त्यांची बेरीज पंचवीस होते. एस आणि एस ची बेरीज सत्तावीस होते, मग पुढच्याची बेरीज पंचवीस यायला पाहिजे. मग नऊ आणि सोळा म्हणजे आय आणि पी पंचवीस. बर, थोडं तो स्पीडने सांगितलं. डब्ल्यू चा जो क्रमांक आहे तो तेवीस आहे आणि डी चा जो क्रमांक आहे तो चार आहे. यांची जर बेरीज केली तर ती येते किती? सत्तावीस. त्यानंतर या ई आणि टी चा आपण घेऊया. ई चा जो क्रमांक आहे तो किती आहे? पाच. आणि जो टी आहे त्या टी चा क्रमांक किती आहे? वीस. बेरीज किती आली? पंचवीस. पंचवीस. या एस आणि एच मध्ये पहा, एस चा क्रमांक किती आहे? एकोणीस. एकोणवीस. हा, आणि एच चा क्रमांक किती आहे?
आठ यांची बेरीज किती आली 27 म्हणजे त्या अल्फाबेटचा जो क्रमांक आहे त्या क्रमांकाची बेरीज बघा 25 27 पुन्हा इथं 25 आली पुन्हा 27 आली म्हणजे पुढच्या जोडीचे क्रमांकाची बेरीज किती येणार आहे 25 बेरीज येणारा आय पी हा पर्याय आहे बघूया आपण इथे का आयचा क्रमांक किती आहे 9 आणि पीचा क्रमांक किती आहे 16 बेरीज किती आली 25 क्रमांक 1 पर्याय क्रमांक 3 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 सर एक्सप्लेन कोण करेल सांगा सर पहिला जाती एल तीनदा एम तीनदा नंतर पुढे एम पहिल्यांदा आला तीन वेळा राहिला आणि एल दोन वेळा झाला नंतर पुढच्या ह्याच्यात एल पुढे आला आणि एम दोनदा झाला पुढच्या ह्याच्यात एम दोनदा राहून एल एकदा झाला मग आता एल पुढे येऊन एम पण एकदा होणार मग पर्याय क्रमांक 3 आहे ओके अजून कोण सांगेल बघा ता पहिला जो आहे त्याच्यामध्ये एल तीन वेळा आणि एम तीन वेळा आता मला काय सांगायचे कोणत्या बाजूचा कट करायचा डाव्या का उजव्या बाजूचा सांगा अगोदर सगळ्यात पहिल्यांदा मागचा आहे ना ते पुढे घ्यायचं आणि डाव्या कट करत जायचं म्हणजे हे एम अगोदर लिहायचं पुन्हा हे एम लिहायचं पुन्हा हे एम पुन्हा हे एल पुन्हा हे एल आहे का नाही आणि शेवटचा तो कट करायचा ना हो नाही डावीकडचा हा तेच ना डावीकडचा आता पुढच्याच गटात बघा तसंच केलं एल अगोदर घेतलं पुन्हा हे एल घेतलं पुन्हा हे एम घेतलं पुन्हा हे एम घेतलं डावीकडचं कट केलं पुन्हा शेवटच्यात बघा हा एम पुन्हा हा एम हा एल हा कट केला शेवटच्यात हा एल पुन्हा हा एम हा कट केला म्हणजे पर्याय क्रमांक किती आला 3 बरोबर 3 पर्याय क्रमांक चार कारण सर प्रत्येक प्रत्येक अक्षरांचे आपण अनुक्रमांक घेतले ना आयचा अनुक्रमांक 9 आहे आणि बीजीचा अनुक्रमांक 2 आणि 7 आहे त्यांनी 27 हा अंक तयार होतोय आणि पुढे डीईचा अनुक्रमांक 4 5 म्हणजे 45 आहे आणि एफ सीचा अनुक्रमांक 81 आहे मग त्यात 9 पाडा येतोय सर प्रत्येक अनुक्रमांकामध्ये आणि एफ सीचा 6 3 63 हा सर बर पहिल्यापासून मी लिहित होता आयचा किती आहे 9 आहे 9 बीचा 2 आणि जीचा किती आहे 7 डीचा आणि एचा 4 5 डीचा 4 याचा 5 45 6 3 6 3
आता सांगा म्हणजे जे काय आहे 9, 27, 45, 63 दोन ने वाढवले, 9 च्या पटीतल्या संख्या, 9 च्या पटीतल्या संख्या, हा म्हणजे अशा दोन संख्या शोधायची, सर 9 चा पाढा आहे पण तो 2 2 2 2 ने वाढवलाय. आपल्याला 9 ची कसोटी माहितीच आहे सर, मी अजून अंकांची बेरीज 9 च्या पुढे आहे की नाही, 2 आणि 7 9 4 आणि 5 9 7 3 9. मग कुठला पर्याय तुम्ही म्हटला? चौथा एच ए. एच चा क्रमांक बघा वय मध्ये 8 8 8 8 आणि ए चा 1 1 1 9 1 9. थांबा एक मिनिट, 9 3 27, 9 5 45, 9 7 63, 99. एकाडे एक पट घेतली की नाही, एक पट घेतली की पण किती पट, पुन्हा 5 पट 7 पट. हा अजून कोण वेगळं सांगते? हा सांग सर, सगळ्यांची प्लस सगळ्यांची बेरीज 9 9 येते. आणि बी चा 2 आणि जी चा 7, तर 9, डी चा 4 आणि ई चा 5, ह्यांच्या दोघांची बेरीज 9, एफ चा 6 आणि सी चा 3, ह्यांच्या दोघांची बेरीज 9, म्हणजे एच चा 8 आणि ए चा 1, ह्यांच्या दोघांची बेरीज 9. बरोबर आहे, असा विचार केला तरी पर्याय क्रमांक 4 येते. पहिल्या पर्यायाची बेरीज 9 आहे. हा ओके, सातवा प्रश्न आहे. टी एफ डी आर जी एफ पी एच एच एन आय जी क्वेश्चन. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 तर मी सांगतो, लिहू द्या अगोदर मला. हा कोण सांगते बोल आता. सर मी सांगू. हा काय तरी सांगाय सर. टी चा नंबर 20 आहे, एफ चा नंबर 6 आहे आणि डी चा नंबर 4 आहे, तर ह्या सगळ्यांची बेरीज मिळून 30 बेरीज येते. तसच आर चा नंबर 18 आहे, जी चा नंबर 7 आहे आणि एफ चा नंबर 6 आहे, ह्या सगळ्यांची बेरीज मिळून 31 येते. तसच पी ची किंमत 16 आहे, एच ची किंमत 8 आहे आणि एच ची किंमत 8च आहे, तर ह्या सगळ्यांची बेरीज मिळून 32 येते. परत एन ची किंमत 14 आहे, आय ची किंमत 9 आहे आणि सर तो जे आहे का? हा जी आहे जी. आणि जी ची किंमत 10 आहे, तर ह्या सगळ्यांची बेरीज मिळून 33 येते. तर पुढच्याची 34 येणार, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 एल ची किंमत 12 आहे. एल जी एल ना? हो. हा मग एल ची किती आहे? 12. 12 जे ची ओ हा पुन्हा 12 आणि 12 बरोबर 34. म्हणजे सर एक मिनिट, हे मला पुसू वेगळ्या पद्धतीने सांगू. एकच मिनिट वेट. कोण सांगते बोल आता. सर मी सांगू. मी पद्मश्री. थांबा, पद्मश्री सांगते अगोदर बोल. सर टी चा क्रमांक 20, नंतर मी सगळ्यातले पहिले पहिले घेतले, मधले आणि लास्टचे असं घेतले सर. चा क्रमांक 20 आहे, आर चा क्रमांक 18, ई चा 16, यांचा 14. दोन दोन कमी झालाय.
हाँ दोन दोन नी कमी हाँ म्हणजे बार आता 12 आता यल येतंय तिथं बार हाँ हाँ आता मधलं एफ चा 6 आहे डी चा 7 आहे यच चा 8 आहे आय चा 9 आहे मग आता पुढचे एक नी ऍड करून 10 क्रमांक असणारा जे येतंय तिथं डी चा 4 आहे एफ चा 6 आहे एच चा 8 आहे जे चा 10 आहे आता 12व्या क्रमांकाला असणार यल म्हणून तर यल येणार बरोबर दोन दोन वाढत गेलो एल जे एल अजून किंवा इथे क्रमांक जरी नाही लिहिले तरी आपल्या लक्षात आलं असतं आहे का नाही यम इथं यन यन झालं की ओ सोडलं की पी पी नंतर क्यू सोडलं की आर आर नंतर एस सोडलं की एकडे एक आहेत पहिला अल्फाबेट मग आता इथं जर विचार केला तर यनच्या अगोदरचं कुठलं एक सोडायचं आणि त्याच्या अगोदरचं कुठलं यलच आहे का नाही यल नंतर यम सोडलं की यम यल नंतर यम सोडलं की यन येते यन नंतर ओ सोडलं की पी पी नंतर क्यू सोडलं की आर आर नंतर एस सोडलं की टी अशा पद्धतीने आता इथं बघा इथं आय आहे जे सोड नाही उलट नाही असा एफ नंतर जी जी नंतर एच एच नंतर आय आय नंतर काय येणार मग जे येणार पुन्हा डी नंतर ए सोडलं की एफ एफ नंतर जी सोडलं की एच एच नंतर आय सोडलं की जे जे नंतर के सोडलं की एल एल जे एल आता प्रश्न आठवा का पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन सर मी सांगू सर मी सांगू सर मी सांग बर प्रणित सर आर ओ एल ची वेगळी अक्षर मला तयार करायची अंक एकडे पहिलं का क्यू ओ आणि प्रश्नचिन्ह ह्या तिघांची वेगळी मालिका हा आर आणि ओ आरच्या माग दोन माग हो दोनचा फरक आहे आर आणि ओ मध्ये बरोबर आहे किंवा आपण जर क्रमांक लिहिला तर आर चा क्रमांक किती येतो रे अठरा किती येतोय पंधरा आपल्याला हे काय गरज नाही पाहिजे क्रमिका आता हे खालची पहा किंवा आणि ओ कितीचा फरक आहे क्यू चा क्रमांक किती म्हणजे दोन कमी झाले आता ह्या दोघात दोन च असणार म्हणजे 15 वजा 2 करा 13 क्रमांकाचा अल्फाबेट कोणता रे म्हणून क्रमांक दोन ओके नऊ सांगा पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक सर तसे गट करायचे एकाडे म्हणजे यस म्हणजे यस आर प्रश्नचिन्ह म्हणजे मग याच्या प्रमाणे दोन वेगळ्या क्रमिका तयार करू दोन मालिका वेगळ्या पहिल्या मालिकेमध्ये पहिला अल्फाबेट येतो तिसरं लिहितो आणि पाचवं प्रश्नचिन्ह आणि दुसरी मालिकेमध्ये दुसरं आणि चौथ आणि सर ते यस आर यस आर आणि आता क्यू येणार माग चाललंय ते
एबीसीडीचा जर क्रम विचारात घेतला, पी नंतर आपण मोजू, पी क्यू आर एस, म्हणजे प्रश्नचिन्ह काय पाहिजे होत, क्यू अल्फाबेटचा उतरता क्रम आहे. ओके, दहावा प्रश्न पहा. पर्याय क्रमांक दोन. पर्याय क्रमांक दोन. पर्याय क्रमांक दोन सर. पर्याय क्रमांक दोन सर. तुमच्याकडे आता कोणाकडे नवनीत नाही ना रे, जे उत्तर सांगताय त्यांच्या पैकी? नाही सर. कसं वेळ लागू द्या, फक्त मागचं उत्तर बघून कोणी सांगू नका, विचार करा. कारण इतकं तुम्ही स्पीडने सांगताय ते आरती मला शंका येते थोडी. सर तुम्ही दोन दोन प्रश्न टाकताय त्यामुळं ते दुसरा प्रश्न सोडवायला लागेल. हा असं होते नाही, काय होतंय ते कट करायचं म्हणल्यावर एक प्रश्न बसत नाही. बरं असू द्या, काय हरकत नाही, विचार करून सोडवलाय म्हणल्यावर काय अडचण नाही. सर मी सांगू. हा आणि एक सांगतोय पर्सन, आम्हाला लिहू द्या अगोदर, पी आर ए सी टी आय सी ए एल. आता याच काय केलं, सर पहिला शब्द दुसऱ्या ह्याच्यात उलटा लिहिलाय. एल पुन्हा ए पुन्हा सी आय पुन्हा टी सी ए आर असंच आहे ना दुसरा? एल ए सी आय टी सी ए आर पी. ओके, आणि तिसऱ्या ह्याच्यात पहिले पी कट केला आहे. कुठली पहिल्या आणि शेवटचा कट केलाय. आर ए सी सी टी आय सी ए परत शब्द उलट परत तो उलटा केला. उलटा केला ए सी आय टी सी ए आर. आता पहिला आणि शेवटचा करा. आता पहिला आणि शेवटचा कट आणि उलट ए सी टी आय सी आय आय सी. पर्याय क्रमांक तीन. पर्याय क्रमांक तीन. तेजस्वी. आय व्ही मध्ये 13 फरक आहे, यू जे मध्ये 11, के टी मध्ये 9, एस एल मध्ये 7. हे सगळ्या मूळ संख्या आहेत, म्हणल्यावर सात सात अगोदरची मूळ संख्या 5. मग आपण पर्यायाचा आधार घेऊ. एल एस मध्ये 7 फरक नाही, आर एम मध्ये आहे पण ते उलटलेले, आणि एम आर मध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक 3. एकच मिनिट, मला क्रमांक सांगतो खरे आयचा किती आहे? सांगतो. वीचा किती आहे? 22. आता इथं 22 वजा 9 विचारत घ्या, किती येणार 22 वजा 9? 13. बर, यूचा किती आहे? 21. किती आहे जेचा? 10.
दहा इथे किती वाजले किती 11 केचा किती पेचा किती 11 केचा 11 आणि टीचा 20 किती वाजले 19 12 किती वाजे बाकी आली 7 शेवटचं क्यू आणि यांचं क्रमांक क्यूचा 17 आणि यांचा 14 तीन आता तीन नंतरची मूळ संख्या येतात 5 पाहिजे का नाही 5 नंतर 7 मूळ संख्या नाही कसल्या संख्या द्या विषम संख्या विषम संख्या 3 5 7 9 8 9 11 13 9 वजा बघा मी वेगळा पेन दाखवतो इथं बघा 9 वजा 23 आलं 11 वजा 30 आलं म्हणजे इथं कसं पाहिजे तर इथं वजा बाकी येतात ना पहिला अनुक्रमांक लहान पाहिजे दुसरा मोठा पाहिजे मग आता पर्याया मधलं तुम्ही एम आर सांगा एम चा क्रमांक किती आहे 13 आणि आर पण जास्त आहे आर चा किती 18 बरोबर बघा 22 मधून 2 वजा केला 20 मधून 2 वजा केला बरोबर आहे पर्याय क्रमांक एम आर परत 5 हा अजून कोणी वेगळं सांगते तर मी सांगू हा सांग 9 इकडं एक नंबर लाय का नाही दुसऱ्या मालिकेत त्याच्यानंतर जर 10 शेवटला नंतर 10 पुढचं अक्षर 11 पहिल्या नंबरला नंतर 11 पुढचं अक्षर 12 ते शेवटला मग 12 पुढचं अक्षर 13 ते एक नंबरला असणार म्हणजे असं केले 9 10 11 12 12 नंतर इथे 13 पाहिजे का 14 20 19 18 पुन्हा 17 छान बरोबर आहे सुद्धा अजून सर आय आणि के चा संबंध लावला तर त्यांच्यामध्ये जे अक्षर आहे व्ही आणि टी चा लावला तर त्यांच्यामध्ये यु अक्षर आहे मग तसंच के आणि प्रश्नचिन्हाचा घेता एम आणि आर चा लावला तर टी आणि आर मध्ये एस आहे आणि के आणि एम मध्ये एलचा आहे बरोबर अल्फाबेटच्या क्रमाने सुद्धा येते हा सर सगळ्यांची प्लस 31 येते म्हणून पण येते हो ते पण आहे बरोबर सगळ्यांची जी बेरीज आहे ती 31 येते 22 अधिक 9 31 21 अधिक 10 31 20 अधिक 11 31 बरोबर ओके प्रश्न क्रमांक 12 पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 सर मी सांगू बघती सांग बघती सांग पहिल्या अनुक्रमांक सी च्या नंतर दुसऱ्या ह्याच्यात एफ आहे नंतर तिसऱ्या ह्याच्यात पहिल्या अनुक्रमांकेला जी आहे नंतर एच आहे नंतर आय यायला पाहिजे अगोदर म्हणजे तिचं म्हणणं असं आहे की प्रत्येक जे त्रिकोट आहे त्यातले पहिले अल्फाबेट पाय ई नंतर कसं आलंय एफ एफ नंतर काय येतं ई एफ जी एच एच नंतर काय आलं पाहिजे मग आय आय आता एल सोडायचं ओ नंतर पी सोडलं की क्यू आता क्यू नंतर आर सोडलं की एस हा ओके एन नंतर ओ
एन नंतर ओ एन ओ पी पी क्यू आर आर आई एस आर बरोबर. सर मी अजून एक पद्धतीने सांगू. हा सांग. सर ईचा क्रमांक 5 आहे, केचा 11 आहे, यांचा 14 आहे. 5 आणि 11 मध्ये 6 फरक आहे आणि 11 आणि 14 मध्ये 3 फरक आहे. खाली आपण बघितलं यफचा क्रमांक 6 आहे, यमचा 13 आणि ओचा 15. 6 आणि 13 मध्ये 7 फरक आहे, 13 आणि 15 मध्ये 2 फरक आहे. जीचा क्रमांक 7 आहे, ओचा क्रमांक 15 आहे, पीचा क्रमांक 16. म्हणजे काय होतंय, फरक पहिल्या दोघात आहे ना तो वाढत जातोय आणि दुसऱ्या दोघात आहे तो कमी होत जातोय. मग 7 आणि 15 मधला फरक येतोय 8 आणि 15 आणि 16 मधला फरक येतोय 1. मग पुढे बघितलं तर यचा क्रमांक 8 आहे, क्यूचा क्रमांक 17 आहे, ह्या दोघांचा फरक येतोय 9 आणि डबल क्यूचा क्रमांक 17 आहे. मग 17 गेले 0. पुढे बघितलं तर मग आपण इथं 9 आले मग इथं 10 फरक यायला पाहिजे. आईचा क्रमांक 9 आहे, यसचा क्रमांक 19 आहे, ह्या दोघांचा फरक आला 10 आणि यसचा क्रमांक 19, आठचा क्रमांक 18. इथं वजा 1 केले कारण ते कमी कमी होत गेले. इथं 0 वजा बाकी आहे त्यामुळे आता हे पुढची येणारी वजा 1 मध्ये यायला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 2. बरोबर. याच्या अगोदरचं काय ते सरळ होत, त्या पद्धतीने पण सोपं आहे. कसं प्रत्येकांचं वेगळं टेक्निक असेल, काय हरकत नाही. बर, 12 झाला आपला प्रश्न. 13 बी डी जी के एम पी क्वेश्चन मार्क. नवीन बघू मला कोण सांगते का नवीन, जे अजून विद्यार्थी बोललाच नाही. आता गाडी यशस्वी सांग. सर बी क्रमांक 2, बी चा 4, जी चा 7, के चा 11, यम चा 13, पी चा 16. पी चा किती 16 आहे का? 2 आणि 4 मधला फरक 2 मध्ये 2 फरक आहे. चार 3 आता 4 असायला पाहिजे. 2 3 4 मग इथे किती 4 असायला पाहिजे म्हणजे आणि नंतर 4 पाहिजे मग 20. मग 20 क्रमांकाचा अल्फाबेट कोणता पहा. टी म्हणून पर्याय क्रमांक 3. हा 14 सांगा. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 3. चार सांगितले. पर्याय क्रमांक 4 सर. यू आणि एस मध्ये टी अक्षर आहे, एस आणि क्यू मध्ये आर आहे, क्यू आणि जर का पर्याय घेतला ना टी आणि ओ तर त्यांच्या मध्ये पी अक्षर आहे आणि ओ आणि एम मध्ये एन आहे. मग कसं आर एस टी, मग खालचा जर का संबंध लावणार डबल आर डबल एस आणि टी आणि ओ च्या तिथं डबल टी होत आहे ना, मग तिथं आल्यावना मग एस टी यू U R R S S S
क्यूटी हे जे दोन प्रश्न चिन्ह आहे त्या ठिकाणी काय ठेवू म्हटलं टी ओ ठेवू यू यू यम आणि व्ही आता जी डबल अक्षर आहे ती रिजेक्ट करू का डबल असणारी हा म्हणजे यू आणि हे एस दोन कॅन्सल करतो हे टी कॅन्सल केलं पुन्हा हे यू कॅन्सल केलं आता बघा राहिलं काय यू त्या एक एक अक्षर राहील त्याचा संबंध लावायचा यम नंतर एन सोडलं की ओ ओ नंतर पी सोडलं की क्यू क्यू नंतर आर सोडलं की एस एस नंतर टी सोडलं की यू बरोबर आहे एकाकडे एक अल्फाबेट आहे मग चाललं ना आपला किती वाचा रे पंधरावा ए ई पी एफ जे जी के ओ एल पी टी क्यू क्वेश्चन मार्क पाच पाच गट करायचा आता सांगा सर मी सांगतो सर मी सांगतो पाच पाच गट केल्यावर पहिला अक्षर ए पहिल्या गटाचा पहिला अक्षर ए आणि शेवटचा अक्षर ई आणि असं घेऊन पहिल्या अक्षराच्या पुढचं अक्षर घेतलंय बी ए ई बी क्रमांक का पाच क्रमांक दिलं तर ए चा एक ई चा पाच आणि बी चा दोन एकशे दोन क्रम आहे आणि दुसऱ्या एक पाच दोन हजार म्हणजे पाच आणि हे दोन हा ओके ए ओ एल मध्ये बघा एक पाच दोन हजार एक पाच दोन पी टी क्यू मध्ये बघा एक पाच दोन एक पाच दोन आणि मग शेवटच्या एक पाच दोन चा यू वाय व्ही यू वाय व्ही एक पाच दोन यू वाय व्ही म्हणजे एक सर मी दुसऱ्या पद्धतीने सांगू तेजश्री सांग सर ए मध्ये पाच मिळवल्यानंतर एफ येतं एफ मध्ये पाच मिळवल्यानंतर के के मध्ये पाच मिळवल्यानंतर पी ई पाच अक्षर आहे त्याच्यात पाच मिळवल्यानंतर जे येतं जे मध्ये पाच मिळवल्यानंतर ओ आणि ओ मध्ये पाच मिळवल्यानंतर टी तसेच बी मध्ये पाच मिळवल्यानंतर जी जे मध्ये पाच मिळवल्यानंतर के आणि के मध्ये पाच मिळवल्यानंतर क्यू मग पी नंतर पाच अक्षर यू येतं आणि टी नंतर पाच व व्ही आणि क्यू नंतर पाच व व्ही येतं ओके असंही चालेल हा एक दोन मिनिटं राहिलेत आपण बरोबर पाऊन तास घेणार आहोत हा ज्याचं दोन मिनिटात आपलं संपतं एक दोन गणित घेऊया हा बोला सोळावा प्रश्न पर्याय क्रमांक तीन जे पहिले दोन अक्षर दिलते ना त्यांची बरेच पुढचा अक्षर आहे काय म्हटलं
त्यांना अनुक्रमांक दिला का नाही, म्हणजे डी चा क्रमांक चार आहे, ए चा एक आहे, तर त्यांची बेरीज डी चा क्रमांक पाच येते. डीचा चार आहे, जी चा क्रमांक सात आहे, त्यांची दोघांची बेरीज जी चा क्रमांक सात येते. जी चा सात आहे, सी चा तीन आहे, तीन जे चा दहा, के चा अकरा, अकरा सी चा तीन चौदा येतो, चौदा. आता शेवटचं जे प्रश्नचिन्ह आहे ते असं काढायचं, डी सी जी काय रिलेशन होते बघा. आपण कसं नको बेरीज बघायचं आपण. आता इथे किती बेरीज दोन फरक आहे, तीनचा फरक आहे, नंतर चारचा फरक आहे, आता पाचचा फरक पाहिजे. पाच एकोणीस, एकोणीस एकोणीस बघा कोणाची बेरीज येते. एकोणीस सोळा आणि तेराची पी सी कुठला फरक आहे, पर्याय क्रमांक तीन पी सी. पी सी एस पी चा किती आहे, सोळा, सोळा आणि सी चा तीन एकोणीस. बाकी कुठल्या अल्पाच्या क्रमांकाची बेरीज एकोणीस येत नाही ना रे. नाही सर. ओके सर, अजून एक सांगून. हा सांग सर, त्या तीन अंकांची बेरीज दहा येते, नंतर इथल्या तीन अंकांची बेरीज चौदा येते, नंतर अठरा, नंतर अठ्ठावीस, नंतर किती ते तिसऱ्या मध्ये अठरा वीस येते ना सर. सात अंतिम दहा वीस येणार आणि इथं अठ्ठावीस येते. हा मग आता तिथं दहा आणि चौदा मध्ये चारचा फरक आहे, चौदा आणि वीस मध्ये सहाचा, नंतर वीस आणि अठ्ठावीस मध्ये आठचा, नंतर अठ्ठावीस आणि पुढच्या संख्येमध्ये दहाचा असला पाहिजे, म्हणून अडतीस बेरीज येणार. सतरा सांगा. पर्याय क्रमांक चार, पर्याय क्रमांक चार, पर्याय क्रमांक चार. ओके सांगा. ए चा क्रमांक एक आहे, जी चा सात आहे, सी चा तीन आहे, डी चा चार आहे, ई चा पाच आहे, ए चा एक आहे, एफ चा सहा आहे, एच चा आठ आहे. मग सर हा ना सतराचा पाडा होतोय, सतरा एक सतरा, सतरा दोन, सतरा दोन चौतीस, सतरा एकावन्न, सतरा चौक अडुसष्ट, मग सतरी पाची पंच्याऐंशी, पंच्याऐंशी याचा क्रमांक आठ आहे आणि ईचा क्रमांक याचा आठ आहे आणि कुठला आठच एच एच आणि पाच म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे. ओके सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं झाली, सर्वांची बऱ्यापैकी सकाळची शाळा आहे, मला पण उठून जायचं आहे, त्यामुळे आपण बस करूया. ओके बाय सर, बाय सर, बाय सर, बाय सर, बाय.